राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी आहे आणि एका अशा वरिष्ठ नेत्यांवर अशा प्रकारे उजळ माथ्याने काही गुंडांनी गोळीबार करावा आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू व्हावा ही बातमी प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वेदना देणारी आहे। आमच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यामुळे आम्ही काही याच्यात जास्त बोलू इच्छित नाही। पण बाबा सिद्दीकींवर हल्ला करणारे हल्लेखोर हे उघड माथ्याने कसे आले, त्यांनी हल्ले का केले, गृह खातं का करत होतं यावर आता विचार करण्याची गरज आहे। कारण अशा प्रकारे बांद्रासारख्या पॉश एरियामध्ये किंवा मोठ्या एरियामध्ये अशा प्रकारचा गोळीबार करून एखाद्याचा जीव घेणं, हत्या करणं, मला असं वाटतं ही फार वाईट घटना आहे, फार दुर्दैवी घटना आहे। आरोपीला अटक करून काही होणार नाही, या सगळ्या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका जबाबदार व्यक्तीवर अशा प्रकारचा हल्ला, मला असं वाटते काही आमचे शब्द आता त्यात फारसे नाहीत की त्यावर काही रिॲक्ट व्हावं। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।